शंकरवादी संघर्ष समितीच्या वतीने अर्जुन टी पॉइंट येथे धरणे आंदोलनाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, प्रमुख मागणी जी आहे की अर्जुन टी पॉइंट येथे तथागत गोपनगुप्ताचा पूर्ण कृतीस्थळ बसवण्यात यावा, या मागणीसाठी सातत्याने आम्ही गेली 6 महिन्यापासून पाठपुरावे करत आहोत। याबाबत मनपा प्रशासन असेल, जिल्हाधिकारी असेल, विभागीय आयुक्त असेल, सीएमओ ऑफिस असेल, सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेली आहेत, परंतु इथल्या शासन प्रशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। अलीकडेच 8-10 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर आले असता एक कोणीतरी एक निवेदन दिलं आणि या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ आणि अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। मुख्यमंत्र्यांनी त्याची कुठली शहानिशा केलेली नाही, कुणाशी चर्चा केली नाही, महानगरपालिकेच्या प्रशासनाची चर्चा न करता परस्पर असे घोषणा केल्याने बोध व आंबेडकरी समाजामध्ये त्यांच्या या घोषणेमुळे असंतोष पसरलेला आहे। मुख्यमंत्री या घोषणेमुळे काही मंडळी आपला राजकीय डाव साधण्यासाठी या ठिकाणी सामाजिक तेढ, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु या ठिकाणी औरंगाबाद शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। या जिल्ह्यामध्ये वेरूळ लेणी असेल, अजिंठा लेणी असेल, औरंगाबादची बुद्ध लेणी असेल आणि इतर अशा बऱ्याचशा लेण्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बुद्धाच्या आहे, बुद्धाचा वारसा या जिल्ह्याला लाभलेला आहे। एवढंच नव्हे तर हा देशच बुद्धाचा आहे असा असताना सुद्धा या ठिकाणी जगातील